नमस्कार, मी दारू आणि मी देशी म्हणजे हिपॉला आणि मी सारंग. ज्यांना दारू देशी हा काय शो आहे माहिती नाही, त्यांनी आमचे सगळे एपिसोड्स बघून या. आणि ज्यांनी आधीचे एपिसोड्स बघितले त्यांच्यासाठी हा खास स्पेशल एपिसोड आहे, समर स्पेशल. येस, टुडे वी आर ब्रिंगिंग यू 3 दारू देशी कॉकटेल्स इन्व्हेंटेड बाय सारंग अँड मायसेल्फ जस्ट फॉर यू. आणि हे दारू देशी कॉकटेल्स जे आहेत ना, त्या दोन्ही देशी आहेत, म्हणजे त्यातले इन्ग्रेडियंट्स पण देशी आहेत आणि त्यातली दारू पण देशी ब्रँड्सची आहे. तर ते आम्ही 3 भागांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. एक आहे ॲपेटायझर कॉकटेल, त्यानंतर एक आहे ते मेन कोर्स कॉकटेल आहे, आणि एक आहे ते डिझर्ट कॉकटेल आहे. तर तयार आहात तुम्ही कॉकटेल्स बघायला? पहिलं कॉकटेल घेऊन या, चला. तर आमचं पहिलं कॉकटेल जे आहे ते तुम्हाला सांगितलं तसं ॲपेटायझर कॉकटेल आहे. जर का तुम्हाला ओळखता येत असेल तर आत्ता ताबडतोब ओळखा की कोकणातलं खास उन्हाळ्यातलं फळ कुठलं जे एखाद्या कॉकटेलमध्ये जाऊ शकेल. लवकर लवकर, नारळ सोडू ना, लवकर 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 लिहा. नाही 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 ओळखता ते. तर पहिलं कॉकटेल आहे ते लाल रंगाचं आहे आणि आंबट गोड आहे, आणि त्याला आम्ही नाव दिलंय तुटी मेरी. Very similar to a Bloody Mary, which is one of my favorite cocktails, or the Canadian version called the Caesar. This is savory, spicy, and tangy. जेव्हा माझ्या एका मैत्रिणीने इन्सिया नावाच्या, तिला बिग शाउट आउट, कारण काय, तिने मला हे द्रव्य म्हणजे कॉकटेल नाही, त्याच्यामध्ये जी तुटी कढी आहे ती इंट्रोड्यूस करून दिली. तिने मला असा सहज प्रश्न विचारलाय का कोकणी क्युझिनमध्ये एक हा प्रकार असतो तुटी कढी म्हणून, तुला माहिती आहे का? तर तुटी कढी म्हणजे सोलकढीमधलं जर का आपण नारळ काढून टाकला तर जे उरेल ते. हे माझं इन्व्हेन्शन आहे, चुकून झालेलं. आणि त्याच्यामध्ये काय आहे तर कोकम आहे, म्हणजे कोकमचा आगळ घेऊ शकता किंवा कोकम तुम्ही 3 तास पाण्यात भिजवून ठेवू शकता. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ आहे, त्याच्यामध्ये लसूण आहे, त्याच्यामध्ये जिरं आहे, त्याच्यामध्ये कोथिंबीर आहे. आता लोकं म्हणतील की आता बस फोडणी द्यायची बाकी आहे तुमच्या कॉकटेलला, पण ऑलमोस्ट तेवढं स्पायसी कॉकटेल आहे. तुटी मेरीची रेसिपी अत्यंत सोपी आहे. आपण काय करायचं तर लसूण, मिरची, कोथिंबीर आणि जिरं हे आपण छान वाटून घ्यायचं आहे, आणि जर का दगडी ह्याच्यामध्ये तुम्ही वाटू शकलात तर त्याची चव काहीतरी वेगळीच बहारदार येते. दुसरी गोष्ट म्हणजे करायची आहे की आपल्याला एक शेकर घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये बर्फ टाकायचा आहे, त्याच्यामध्ये आपण हे केलेलं वाटण टाकायचं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं हिंग, थोडंसं मीठ, त्याच्यामध्ये कोकमाचा आगळ टाकायचा आहे 30 ml 2 ड्रिंकसाठी. त्याच्यावर आपण लिकर टाकणार आहोत. You could do it with vodka, but it's extra tasty if you do it with agave liquor. Agave म्हणजे ही अगाऊ आहे. अगावे हे टकिलाचा प्रकार असतो. So it could be called tequila if it was made in Mexico. Yeah. But it has to be called agave liquor because this is made in India. It's made in Goa by Desmond G. हे तुमची टकिला जर का अगावे तर तिला अगावे म्हणायचं. तुम्हाला आवडत असेल तर थोडीसं जिरा पावडर तुम्ही आणखीन वरती घालू शकता. मला खूप जिरा आवडतं त्यामुळे मी एक्स्ट्रा घालतोय. त्यानंतर आपण छान ते शेक करून घेणार आहोत. तुम्हाला आवडत असेल तर ह्याच्यात साखर किंवा गुळ घालू शकता, मी घातलेलं नाही आहे. आता आपण पुन्हा बर्फावर हे सगळं ओतणार आहोत, त्याच्यामध्ये सोडा ओतणार आहोत आणि सोड्यावर थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत, आणि आपली तुटी मेरी तयार. डू यू वॉन्ट टू ट्राय इट? बिकॉज इट्स माय क्रिएशन, सो आय वुड लाईक यू टू जज इट. Wow. Kick you in the face. I love kokum. So this has a healthy amount of that metallic tang from kokum. I don't think I'm going to give it to you. Please just give me one sip so that I can at least figure out if it's an appetizing cocktail. The soda also helps make it a long drink, so that it's summer, so you can be more refreshed if you drink something which is topped up with soda. Kokum soda hi amcha kokanatla favorite drink pane pal, ani maje tyachyabarobar khup memories ahet. Amchyakade ek choti gaadi hoti kharab, ti gaadi bharun ami kokum soda ghyun yacho jeva kokanat shooting la jayacho, tyamule mi try karun baghto. In fact, you could probably substitute soda and kokum for kokum soda if you want to have a sweeter version. This saga soda he pya tumhi please attacha atta ghari banun baga. Mala nahi vatat mi hechavun bhari kudla drink banavle. I don't think so I have made any cocktail which is at par with this ever. Mhanje maje standards khup kami ahet, tyamule chefs vagere astil tar tyanni kay je astil te. I recommend this as a good hangover drink. This is first thing in the morning. Great drink. With some eggs. Oh shit, what have we done? तर दुसरं कॉकटेल खायच्या आधी आपण आपलं प्लॅनेट क्लिन्झिंगची तर गरजच आहे, पॅलेट क्लिन्झिंग करून घेणार आहोत आपण. तुम्हाला माहिती आहे आम्ही आधीच्या एपिसोड्समध्ये पण दाखवलेलं आहे की चीज
ह्यानी आपलं जरा जीप साफ व्हायला मदत होते, पण त्याच्या खाली आम्ही शेवपुरीची पुरी ठेवलेली गंमत म्हणून. त्यावर एक वेगळा रिव्ह्यू झाला पाहिजे. So the next cocktail is also made by Sarang. Ah. Is it? Oh. Inspired by God's greatest fruit. फळांचा राजा काय सांगा मुलांनो, शाळेत काय शिकलात? जर नारळ म्हटलं तर डोक्यात फोडीन तो नारळ, नारळणार नाही. फळांचा राजा आंबा, आणि त्यातून खास आपला कोकणातला जो आंबा आहे. It wouldn't be a summer cocktails episode without it. What are your memories of mangoes like before coming here? One very strong memory I have is in the summer sitting on a dock, a boat dock at the ocean side, with my feet hanging in the water and eating a really, really ripe, sticky, juicy mango in the Caribbean with the juice just going everywhere. And we would change into our swimsuits just so we could eat a mango and then jump in the ocean. Maji hits me, hits me. Like for us, this was every year. Like going to one relative in Konkan, mostly either Kihim or Alibag or Panvel. तिकडे जायचं आणि मग तिथे असे आंब्याचे आंबे सगळीकडे पडलेले असायचे. आमचे सगळ्यांचे पोरांचे बनियन काढायचे, कारण काय बनियनवर डाग पडतात. बनियन यु नो ओके, सो बनियन काढायचे, त्याच्यावर डाग पडतात म्हणून. आणि मग ती पोरं सगळी बसलेली असायची आणि हापसून नुसते चोखून आंबे खायचो. आणि ते एकदा खाऊन झाले की मग जी उष्णता घुसायची ना, त्यामुळे ह्या पर्टिक्युलर कॉकटेलच्या दोन महत्त्वाच्या गोष्टी. एक म्हणजे भाटूपाचा आपला जो स्टार आहे इंद्रजीत, त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही आमपणं आणि वोडका ट्राय. पण बखार्डी लिमॉन, बखार्डी लिमॉन जे ज्यांना प्रेक्षकांनी कधी ट्राय केलं असेल तर आम्हाला कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला कसं वाटतं ते. पण बखार्डी लिमॉनच्या जागी आम्हाला असं वाटलं की आमची जी फेवरेट एक जिन कंपनी आहे ते म्हणजे ग्रेटर दॅन, त्यामुळे धिस पर्टिक्युलर आमपणा जिन कॉकटेल इज डेडिकेटेड टू दॅम. याच्यामध्ये आणखीन एक दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्यातला जो पण्याचा सिरप आहे ते, आणि ह्याच्यात जो तुम्हाला वरती आंबा दिसतोय तो आंबा, हे दोन्ही माझ्या दारातले. So put down in the comments what would you name this cocktail, because as of right now we haven't come up with a witty name yet. हा माझ्याकडे एक नाव होतं पण तेवढं अप्रूव नाही झालं. आम्ही त्याला पंजिन असं म्हणत होतो पण ते आवडलेलं नाही कोणाला. खूप सोपं आहे, रेसिपी सांगतो. उकडलेली जी कैरी असते ती गुळाबरोबर आपण वितळवतो, त्याच्यामध्ये तुम्हाला हवे ते स्पायसेस टाकतो. मी लवंग टाकलं होतं आणि वेलची पावडर टाकली होती आणि त्यातनं ते कॉन्सन्ट्रेट बनवलं. त्याच्यानंतर ते कॉन्सन्ट्रेटचे दोन चमचे, दोन ड्रिंकसाठी दोन चमचे. त्याच्यानंतर हे बर्फावर टाकायचे, त्याच्यावर थोडंसं लाल तिखट, चिली फ्लेक्स असतील तर उत्तम. त्याच्यावर थोडंसं मीठ टाकायचं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपली जिन टाकायची, छान शेक करून घ्यायचं. शेक करून झाल्यावर ते बर्फावर पुन्हा पोर करायचं ते कॉन्सन्ट्रेट, आणि मग त्याच्यात आंब्याच्या फोडी सोडायच्या. त्याच्यावर आपण थोडासा सोडा टाकायचा. त्याच्या आधी ट्राय करूया. आय थिंक यू कॅन ट्राय फर्स्ट दिस. यु नो व्हॉट ग्रेट थिंग हॅज हॅपन्ड, दॅट मँगो हॅज फायनली राईट. सो नाव इट्स आमपणा, द टँगीनेस ऑफ आमपणा अँड द स्वीट, लाईक रिअली स्वीट मँगो. सो इट्स अ परफेक्ट कॉम्बिनेशन. Again, it's topped up with soda, so it's not a very heavy drink, but you get really refreshing mango flavor, the heat of this nice red chili powder, which is, by the way, just a quick shout out to Pahari Roots who make this amazing chili powder. Yeah, I think this is not to be missed, Aampana cocktail. Please try this. And it's very soapy. Cheers. Cheers. Yeah, aam aadmi ke liye nahi hai. Now on to the next one, our showstopper, our dessert cocktail. तर हे जे आता इथे काहीतरी आपल्याला जादूगारी प्रकार दिसतोय, हे पॉलाचं इन्व्हेन्शन आहे. आमची चर्चा झाली होती की तिसरं कॉकटेल काय असावं आणि ते ड्रास्टिकली हे असं याच्यावरून दुसतं काहीतरी वेगळंच असावं. तर त्याच्यामध्ये असं एक बोलणं झालं की आपल्याकडे रोज मिल्क पिणे किंवा रू अब्जा पिणे किंवा आईस्क्रीम सोडा पिणे ही सुद्धा एक आपली ह्याच्यातली पद्धत आहे, ते घेऊन काही करू शकतो का? And I always loved to have root beer floats and ice cream sodas back in my childhood. Though I can't have too much dairy nowadays, I just thought this would be a fun way to bring out the cooling rose and the ice cream of summer. So, the last step in this is a little fun, so we decided to show you.
here. Ready? Oh wow. बबल बाथ बबल बाथ. हे काय हे काय आता याचे बुडबुडे करायचे काय हे घेऊन आपल्याला नाही होत ऑन द फ्लोर. Yay! How does that such look? A fancy cocktail, Paula. So, you can give it a little stir. ह्याच्यामध्ये काय काय आहे? So this is some naturals ice cream malai flavor. Just plain vanilla ice cream is also okay. You've got the Mapro rose syrup all around the outside of the glass. आणि ते रुआबसाबरोबर पण ट्राय करून बघा तुम्ही. Yes, रुआबसाब will also be fine. I haven't tried it before in my life. Then we've put the Kazulo Lukshari Feni and topped it up with some nice soda. Basically ice cream soda आहे मोठ्या मुलांसाठी. जसं मोठ्यांचं कोला आहे आमच्या झूम मध्ये, तुम्ही झूम बघितलं नसेल तर ताबडतोब जाऊन भाडीपावर पण जाऊन झूम बघा. ज्यांनी झूम नावाचा शो बघितला नाही आहे, इट्स अबाउट फर्स्ट ड्रिंक ऑफ अ यंग गाय. तर ड्रिंक रिस्पॉन्सिबली आणि आता आपण हे ट्राय करत. इज इट मी होऊन सो मला दूध अजिबात आवडत नाही, पण मला आईस्क्रीम आवडतं थोडंफार. आणि मी एकाच प्रकारे दूध प्यायचो लहानपणी. द ओनली वे माय मदर यूज टू बी एबल टू मेक मी ड्रिंक इज विथ रोज मिल्क. सो प्रॉब्ली दिस माइट वर्क फॉर मी. कॅन आय टेल देम अ सिक्रेट ऑफ युअर ट्रायल्स? जेव्हा पॉलाने ट्राय केलं होतं तेव्हा टेंडर कोकोनट आईस्क्रीम बरोबर पण ट्राय केलं होतं. सम हाऊ ते मला अजिबात आवडलं नाही, पचलं नाही. पण इट इज वर्किंग रिअली वेल विथ मलाई आईस्क्रीम. मलाही आवडलंय. रोज मलाई लाईक रस मलाई. नाईस नाईस. जर का तुम्हाला प्रेक्षकांना ह्या सगळ्यासाठी काही वेगळी नावं सुचत असतील तर खाली कमेंट्समध्ये लिहित राहा. तर ही होती दारू देशीची समर कॉकटेल्स. तुम्हाला भारतात आणखीन कुठली इंटरेस्टिंग कॉकटेल्स उन्हाळ्यासाठी बनवतात ते माहिती असेल तर कमेंट्समध्ये लिहा. आणि तुमच्या मताने तुम्हाला ह्याच्यातलं कुठलं ट्राय करायला आवडेल तेही कमेंट्समध्ये लिहा. इफ यू वॉन्ट टू सिलेक्ट युअर बेस्ट अँड आय वॉन्ट टू सिलेक्ट माय बेस्ट, ॲट अ काउंट ऑफ थ्री वी हॅव टू कीप आर फिंगर्स ऑन इट. ओके ओके. इट्स 1 2 3. That's cool. तर तुम्हाला आमचा हा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. भाटटुपाला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा. तुम्ही सगळेजण एवढे लाखो व्ह्यूज देतात पण सबस्क्रिप्शन काउंटर काही वाढत नाही आहे. Yes. त्यामुळे ताबडतोब प्यायच्या आधी करा सबस्क्राईब, म्हणजे नाहीतर बटन चुकीचं दाबलं जायचं काहीतरी असं. ओके. आणि बघत राहा दारुदेशीचे असे एपिसोड. लवकरच होपफुली सगळं उघडेल आणि आम्ही ऍक्च्युली जाऊन काही प्रोसेसेस तुम्हाला शूट करून दाखवू शकतो. अँड मेक शुअर यू शेअर दिस व्हिडिओ विथ अ हॉट फ्रेंड दिस समर. I mean a friend who's feeling hot. Or hot friend. Okay, chalo, bye. Bye. Bhadipa, patupa, vishepol.